बारीक करण्यासाठी इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे। यामध्ये मी तूप गरम करून घेतलेला आहे, हे टाकते। तूप गरम करून थंड करून घेतलेला आहे। पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। दोन चमचे मी इथे दही टाकते। दह्याने बालुशी एकदम खुशखुशीत होती। मैद्यामध्ये पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे पूर्ण मिक्स करून झालेलं आहे। तर इथे मी पाणी कोमट करून घेतलेलं आहे, ते यामध्ये थोडं थोडं टाकून हे पीठ मी मळून घेणार आहे। थोडं थोडंच टाकायचं आहे पाणी। इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे, मी 10 मिनिट बाजूला ठेवणार आहे। तर इथे मी पीठ 5 ते 10 मिनिट भिजून घेतलेलं आहे। आपण आता याला असं गोल करून याची बालुशी तयार करून घ्यायची आहे। हातावरती याला मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे गोल, आणि मध्ये एक छिद्र पाडायचं आहे अशा प्रकारे, बघू शकता तुम्ही। दुसरी बालुशी आपण तयार करून घेऊया। असं गोल मळायचं आहे हातावरती एका साईडने। तर इथे मी सर्व बालुशी तयार करून घेतलेले आहे। आपण आता याला तळून घेऊया। तर आपलं तेल तापलेलं आहे, यामध्ये आपण आता ही वडे सोडूया। लालसर रंग येईपर्यंत याला चांगलं तळून घ्यायचं आहे। आणि बालुशी दुसऱ्या साईडने पलटून घेणार आहोत। तर खालच्या साईडने आपण बालुशी चांगली भाजून घेणार आहोत। तर खालच्या साईडने आपण बालुशी चांगली तळून घेणार आहोत। तर इथे मी एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी घेतलेलं आहे। याचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे। तर आपलं पाक इथे तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पाक तयार करायचा आहे। अशा प्रकारे याची तार तुटली पाहिजे। अशा पद्धतीने पाक तयार करून घ्यायचा आहे। आता मी गॅस बंद करते। आता यामध्ये आपण आता ही बालुशी टाकणार आहोत। ही बालुशी आपण 10 मिनिट यामध्ये भिजून घेणार आहोत पाकात चांगली।